नमस्कार आज आपण अगदी हलवाई स्टाईल तोंडात टाकताच विरघळणारे मऊ रसरशीत जाळीदार गव्हाच्या पिठाचे मालपुवा कसे बनवायचे हे पाहणार आहोत व्हिडिओमध्ये सांगितलेल्या काही टिप्स आणि ट्रिक्स फॉलो केल्या की तुमचे मालपुवा कधीही बिघडणार नाही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी, रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे मी या ठिकाणी एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे बाऊलमध्ये थ्री फोर्थ कप म्हणजेच पाऊन वाटी गव्हाचं पीठ घालून घेऊयात तुम्ही या ठिकाणी मैदासुद्धा वापरू शकता पण मी या ठिकाणी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे आता वन फोर्थ कप म्हणजेच वाटी बारीक रवा घालायचा आहे या प्रकारे थ्री फोर्थ कप गव्हाचं पीठ आणि वन फोर्थ कप बारीक रवा बाउलमध्ये घालून घेतलेला आहे आता लगेचच अर्धा चमचा वेलची पावडर ॲड करूयात आणि एक चमचा बडीशेप पावडर ॲड करूयात मी हे बडीशेप खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहे बडीशेप घातल्यामुळे मालपुवाला छान चव येते आता हे सर्व सुके साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊत आता एक ग्लास कोमट दूध घेतलेले आहे थोडे थोडे कोमट दूध घालून व्यवस्थित मिश्रण तयार करून घ्यायचं आहे कोमट दूध घातल्यामुळे आपण जो रवा वापरलेला आहे तो फुलण्यास मदत होते म्हणून कोमट दुधाचाच वापर करायचा आहे हे पहा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे थोडे थोडे कोमट दूध घालून व्यवस्थित मिश्रण तयार करून घ्या एकाच वेळी एकदम जास्त दूध घालू नका असे थोडे थोडे करून घाला जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल हे पहा आता मी घेतलेले सर्व एक ग्लास दूध घालून घेतलेले आहे मला या ठिकाणी आणखी कोमट दूध लागणार आहे आता मी या ठिकाणी अजून अर्धा ग्लास कोमट दूध घेतलेले आहे आता थोडे थोडे दूध घालून व्यवस्थित मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हे पहा या पद्धतीने आता घेतलेले अर्धा ग्लास दूध देखील थोडे थोडे करून मिश्रणामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित बॅटर तयार करून घ्यायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आता उरलेले सर्व कोमट दूध मिश्रणामध्ये घालून घेऊयात हो आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हो मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे अशा प्रकारे मी सुरुवातीला एक ग्लास आणि आत्ता अर्धा ग्लास कोमट दूध वापरलेले आहे अशा प्रकारे मला टोटल दीड ग्लास कोमट दूध हे लागलेले आहे हे मिश्रण तयार करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी मिश्रणाची कन्सिस्टन्सी बघा परफेक्ट आता लगेचच पाववाटी दुधाची ताजी साय बॅटरमध्ये घालून घेऊयात जर तुमच्याकडे दुधाची सोय नसेल तर तुम्ही या ठिकाणी तीन ते चार चमचे अमूल फ्रेश क्रीमसुद्धा ॲड करू शकता किंवा दोन ते तीन चमचे मिल्क पावडरसुद्धा ॲड करू शकता आता घालून घेतलेली दुधाची साय मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे पहा या पद्धतीने दुधाची साय देखील बॅटरमध्ये दे व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे अशी दुधाची साय घातल्यामुळे हे मालपुवा अगदी मार्केट मार्केटसारखे तयार होतात तुम्ही आता पुन्हा एकदा मिश्रणाची थिकनेस पहा कन्सिस्टन्सी पहा अगदी अशीच कन्सिस्टन्सी असली पाहिजे हे पहा या पद्धतीने बॅटर पहा अगदी सरसरीत खाली पडत आहे अजिबात कुठेही थांबून थांबून हे बॅटर पडत नाही आहे आणि या मिश्रणामध्ये अजिबात गिठुळ्या नाही आहेत एकदम सरसरीत मिश्रण तयार करून घेतलेलं आहे अगदी मालपुहासाठी असंच मिश्रण तयार करून घ्या आता या मिश्रणावरती झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून हे मिश्रण वीस मिनिटासाठी साईडला ठेवून देऊयात आता मालपुवासाठी आपण पाक तयार करून घेत आहोत त्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक वाटी साखर घालून घेऊयात आता ज्या वाटीनी साखर मोजून घेतली त्याच वाटींनी मोजून बरोबर एक वाटी पाणी घालायचं आहे आता केशरचे काही धागे ॲड करूयात जर तुमच्याकडे केशर असेल तर घाला नाही घातले तरीसुद्धा काहीच हरकत नाही पण केशर घातल्यामुळे सुगंध चव आणि वास एकदम मस्त येतो आता मध्यमाचेवरती घालून घेतलेली साखर पाण्यामध्ये व्यवस्थित वितळून घेऊयात मेल्ट करून घेऊयात या ठिकाणी आपल्याला एक किंवा दोन तारेचा पाक अजिबात तयार करायचा नाही आपण साठी कसा पाक तयार करतो अगदी तसाच तयार करून घ्यायचा आहे दोन्ही हातांच्या बोटांना फक्त थोडा पाक चिकट लागला पाहिजे एवढाच पाक तयार करून घ्यायचा आहे एक तऱ्हेचा पाक अजिबात तयार करायचा नाही साखर वितळलेली आहे आणि पाण्याला देखील उकळी आलेली आहे अर्धा चमचा वेलची पावडर घालूयात व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता अशी उकळी आल्यानंतर पुढे मंद आचेवरती तीन ते चार मिनटं हा पाक व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे जेणेकरून हा पाक थोडा चिकट होईल या ठिकाणी चार मिनटं झालेली आहे मंद आचेवरती पाक व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता दोन्ही हातांच्या बोटांना पाक चिवट लागत सा आहे चिकट लागत आहे असाच पाक तयार करून घ्यायचा आहे एक किंवा दोन तऱ्हेचा पाक अजिबात तयार करायचं नाही मालपुआसाठी लागणारा साखरेचा पाक तयार आहे या ठिकाणी वीस मिनटं झालेली आहेत मिश्रण रेस करण्यासाठी साईडला ठेवलेले होते आता पुन्हा एकदा मिश्रणाची कन्सिस्टन्सी पहा मिश्रण थोडे घट्ट झालेले आहे कारण आपण जो मिश्रणामध्ये बारीक रवा घातला होता तो फुल्ला आहे त्यामुळे मिश्रण अगदी थोडंसं घट्ट झालेलं आहे त्यामुळे आपण आणखी थोडंसं कोमट दूध घालायचं आहे मी एवढं एक पळी कोमट दूध घालून मिश्रणाची थिकनेस ॲडजस्ट करून घेते व्यवस्थित मिश्रणामध्ये हे कोमट दूध मिक्स करून घेऊयात हे पहा या पद्धतीने घालून घेतलेले एक पळी कोमट दूध व्यवस्थित मिश्रणामध्ये मिक्स करून घेतलेले आहे परफेक्ट तुम्ही आता पुन्हा एकदा मिश्रणाची थिकनेस पहा अगदी असं सरसरीत बॅटर तयार करून घ्या आता मालपुवा बनवण्यासाठी मी अशा पळीचा वापर करणार आहे तुम्ही काठ असलेला पेलासुद्धा वापरू शकता हे पहा या पद्धतीने असे पळीमध्ये थोडे थोडे मिश्रण घेऊन मालपुवा तयार करून घेऊयात मालपुवा तळण्यासाठी तुम्ही तेल किंवा तूप काहीही वापरू शकता मालपुआ तळण्यासाठी नेहमी असा पसरट पॅन वापरावा आणि पॅन नेहमी वन तस तेलाने किंवा तुपाने भरावा पूर्ण पॅन भरू नये जेणेकरून आपले मालपुए व्यवस्थित तळले जातील आता पळीमध्ये मिश्रण घेऊन तेलाच्या किंवा तुपाच्या बरोबर मधोमध मद मालपुवा घालून घ्यायचा आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मी एकावेळी तुम्हाला एकच मालपुवा तयार करून दाखवत आहे हे पहा गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे मध्यम आसेवरती मालपुवा सोनेरी रंगावर तळून घ्यायचा आहे मालपुआला हलवायची अजिबात घाई करू नका कारण जेव्हा मालपुवा खालच्या बाजूनी तळला जातो तेव्हा तो अपअप पॅनच्या साईडला जातो हे पहा या पद्धतीने तुम्ही पॅनमध्ये मध्यम आकाराचे एकावेळी दोन मालपुवा सुद्धा तयार करून घेऊ शकता मालपुवा थोडा झाऱ्याला कडक लागला की मालपुवाची बाजू पलटी करून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूनी मध्यमाचेवरती मालपुवा सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहे मालपुवाला जाळी पहा मस्त पडली आहे मालपुआ फुलण्यास देखील सुरुवात झालेली आहे हे पहा एकदम मस्त मालपुवा टम्म फुगलेला आहे मालपुवाचा असा हलकासा रंग बदलला की गॅसची फ्लेम मंद करायची आहे आणि मंद आचेवरती मस्त सोनेरी रंगावरती मालपुआ दोन्ही बाजूनी तळून घ्यायचे आहे आता मालपुयाची बाजू पलटी करून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने देखील मालपुआ मस्त मंद असे व ती तळून घेऊयात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मध्यम ते मंद असे वरती मालपुआ सोनेरी रंगावरती तळून घेतलेला आहे रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे अशाच रंगावरती मालपुआ तळून घ्यायचा आहे आता हा गरमागरम मालपुवा हलक्याशा गरम पाकामध्ये घालायचा आहे फक्त अर्धा मिनटं मालपुवा पाकामध्ये असा चमचाने खालीवर करायचा आहे जेणेकरून पाक व्यवस्थित मालपुवामध्ये मुरेल चला तर आता हा मालपुवा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मालपुवाला रंग अगदी सुरेख आलेला आहे एकदम रसरशीत मालपुवा तयार झालेला आहे परफेक्ट अशाच प्रकारे पळीमध्ये कमी किंवा जास्त मिश्रण घेऊन तुम्हाला हवे तेवढे मोठे किंवा छोटे मालपुवा तुम्ही तयार करून घेऊ शकता चला तर आता हा देखील मालपुवा मध्यम ते मंदाचे वती सोनेरी रंग येईपर्यंत मस्त खमंग तळून घेऊयात हा गरमागरम मालपुवा देखील पाकामध्ये खालीवर करायचा आहे फक्त अर्धा मिनटं आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे काही मालपुवा तयार करून घेतलेले आहेत आणि पिस्त्याने गार्निश करून घेतलेले आहेत हे पहा एकदम रसरशीत असे मालपुआ तयार झालेले आहे तुम्हाला मी एक मालपुआ तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल एकदम मस्त असा मालपुआ या ठिकाणी तयार झालेला आहे कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून बघा तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा